प्राप्त होते। उद्धवजींची देहबोली ही किती पॉझिटिव्ह होती हे तिकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्यांनी स्वतःहून पाहिलेली आहे। आणि मग उद्धव साहेबांनी स्वाभाविकपणे हा प्रश्न विचारला की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये माझी आणि तुमची सत्ता आहे त्यावेळेला तुम्हाला उपोषणाच्या बसण्याची आवश्यकताच मुळात का पडली। पंकजांनी सगळ्यात सहकार्यांनी त्यांना सांगितलं की साहेब जॉनी जोसेफांची समिती नेमली होती त्या समितीच्या अहवालाला उशीर लागला, प्राथमिक आलेला अहवाल हे खूप पोषक आम्हाला असं दिसत नव्हतं आणि म्हणून आम्हाला ना इलाजाने आम्हाला उपोषणाला बसावं लागलं। क्षणभराचा विलंब न करता साहेब म्हणाले की तुम्ही जॉनी जोसेफची कमिटी ही केवळ रेकमेंडेटरी कमिटी आहे, ते केवळ सूचना करू शकतात, त्यांच्या सूचना सरकारवर बंधनकारक नाही, त्यांची केलेली सूचना त्या चांगल्या लोकांचा आम्ही घेऊ, जे लोक हितामध्ये नसेल ते आम्ही बाजूला ठेवू, म्हणून जॉनी जोसेफांच्या समितीच्या अहवाला पॉझिटिव्ह आहे की त्याला थोडंसं निगेटिव्ह सूर आहे ह्याच्या अनुषंगाने तुमच्यापैकी कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही। आणि सर्वात मोठा जी घोषणा किंबहुना निर्णय जे त्यांनी त्यावेळेला आम्हाला ऐकवलं आणि ज्याच्याकरता आपण सगळे इकडे उपस्थित आहे ते त्यांनी सांगितलं तुमच्या भाड्याच्या संदर्भात, म्हणजे मंडळ शिष्टमंडळांनी पूर्ण प्रखरपणे आपली सगळ्यांची बाजू हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांसमोर ठेवलेली आहे। आणि उद्धवजी त्याला एकच म्हणाले की पुढच्या 15 दिवसात हा प्रस्ताव हा कॅबिनेटमध्ये झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा। ते म्हणाले की म्हाडाचं नुकसान की म्हाडाचा फायदा हा भाग अलायचा राहिला, कारण ही आमची मागणी होती की साहेब म्हाडाचं नुकसान झालं तरी चालेल परंतु तिकडच्या स्थानिक लोकांचा मात्र फायदा व्हायला पाहिजे कारण हा वेलफेअर स्टेट आहे। ते म्हणाले जॉनी जोसेफ साहेबांची अहवाल किंबहुना त्यांनी एक्सटेन्शन जरी मागितलं असेल त्यांना एक्सटेन्शन सुद्धा देणार नाही, पुढच्या आठवड्याभरात त्यांचं रिपोर्ट आलं तर स्वागतार्थ, अन्यथाच्या रिपोर्टाशिवाय हा प्रस्ताव पुनर्विकासाचा आणि भाड्याचा हा दोन्ही प्रस्ताव येत्या 15 दिवसात महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पास होणार एवढे ग्वाही। आणि त्यांनी याला सुद्धा सांगितलं की आपण जरी ही गोष्ट आज या उपोषणाच्या माध्यमातून 3 दिवस निदर्शन करत आहात परंतु मला एकही दिवस आठवत नाही की गेल्या अनेक महिन्यांपासून की सुभाष देसाई साहेब मला भेटले असतील आणि त्यांनी पूर्ण चर्चेमध्ये एकदा तरी 17-40 बद्दल माझ्याकडे आग्रह धरला नाही असा एकही दिवस मला आठवत नाहीये। त्यांनी नंतर आपल्या युजुअल त्यांच्या स्टाईलमध्ये उद्धवजींनी सगळ्याच समितीला विनंती केली की तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही तुमचं उपोषण इकडेच तोडा, मी इकडे तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो, इकडेच तुमचं उपोषण तोडा। या समितीचं मोठेपणा आहे की ते म्हणाले साहेब हे उपोषण आम्ही नेलंय हे या सगळ्या या पत्राचारच्या सगळ्या रहिवाशांच्या आणि त्या सगळ्या राजकीय अराजकीय लोकांच्या सहयोगाने नेलेलं आहे, म्हणून हे उपोषण आम्ही इकडे न तोडता आम्ही ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा करू त्यांना ह्याची कल्पना देऊ आणि तदनंतर ह्याच्यावर निर्णय घेऊ एवढा मोठेपणा देखील या सगळ्या माझ्या सहकार्यांनी दाखवलं, त्याबद्दल सुद्धा आपला आभार। मी पुन्हा एकदा जे काही तिकडनं आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने अगदी विश्वासाने तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 दिवसात महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पत्राचाळचा पुनर्विकास आणि भाडं पुनर्विकास आणि भाड्याचा मुद्दा हा कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही एवढं अभिवचन उद्धवजींनी आपल्याला दिलंय आणि हे वचन उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांनी निश्चिंत राहण्याची आवश्यकता आहे हे आपला इतक्या वर्षांचा अनुभव आहे। आणि म्हणून या सगळ्या घडामोडीनंतर माझी आपल्याला विनंती आहे, माझी आपल्या सगळ्या या संघर्ष समितीला पाठबळ देणाऱ्या लोकांना विनंती आहे की आपण आता
या समितीला आणि या समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती करावी आणि यांना उपोषण मागे घेण्याची आपण प्रार्थना करावी. एवढं मात्र बोलून मी आपले दोन शब्द संपवतो. धन्यवाद आणि आनंद आणि उत्सवाचा जय महाराष्ट्र. धन्यवाद.